नमस्कार, मी अजित चव्हाण। सर्वत्र लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय। पुढचे 10 दिवस सगळीकडेच गणेशोत्सवाची धूम असणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आकर्षक देखावे हे या उत्सवांचं प्रमुख आकर्षण असतं। आम्ही तुम्हाला राज्यभरामधील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांची सफर घडवणार आहोत सार्वजनिक गणेशोत्सव या आमच्या खास कार्यक्रमात। सुरुवातीला आपण पाहणार आहोत पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा देखावा। ज्या वास्तूमध्ये गणपती बाप्पाचं वास्तव्य असतं त्या स्वानंद लोकाची प्रतिकृती यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे साकारण्यात आली आहे। आणि या मंदिरामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे, बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे। या मंदिराविषयी आणि या प्रतिकृतीविषयी आपण जाणून घेऊयात मंडळाचे अध्यक्ष गोडसेजींकडनं। मला सांगा, अतिशय देखणी म्हणजे सालाबादाप्रमाणे याही वर्षी अतिशय देखणी अशी प्रतिकृती आपण या ठिकाणी साकारली आहे, काय ही सगळी संकल्पना आहे? आपण गेली 60-70 वर्ष या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवाच्या माध्यमातून हिंदुस्थानातील अत्यंत प्राचीन अतिप्राचीन जी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांच्या प्रतिकृती करतो, त्याचबरोबर काय वेळेला आपण राजप्रसाद करतो, राजवाडे करतो। अध्यक्ष होते तात्यासाहेब गोडसे, त्यांची अशी भावना होती की आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या धार्मिक आवरचाई सगळी शिल्पं आहेत, परंतु काही लोकांना वेळ नाही त्यामुळे ते पाहू शकत नाही आणि काही लोकांकडे पैसेच नाही आहेत। त्यांच्या मनात जरी असलं तरी त्यांना हिंदुस्थानची असणारी जी काही परंपरा आहे, संस्कृती आहे, ती बघता येत नाही। ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण जर आपल्या देशातली असणारी जी शिल्पं आहेत त्या शिल्पांच्या प्रतिकृती केल्यात, ह्या भूमिकेत गेली 60 वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून खूप चांगल्या चांगल्या सजावटी केल्या जातात। सर्वसाधारणपणे मुद्गल पुराणामध्ये स्वानंद लोक ही एक त्या गणपतीबद्दलची गणपतीच्या नगरीबद्दलची एक भावना एक सांगितलेली आहे। जसं कैलास लोक आहे, वैकुंठ आहे, जसं सूर्य लोक आहे, इंद्र लोक आहे, तसं एक ह्या सगळ्या सप्त हाताळामध्ये आणि सात ह्याच्यामध्ये एक स्वानंद नावाचं एक हे आहे, तर त्यामध्ये गणपती बाप्पाचा निवास आहे। या सजावटीमध्ये 7 मजले आहेत, त्या मजल्यांच्या माध्यमातून प्रत्येक मजल्याला एक त्याचं एक अधिष्ठान आहे आणि त्याच्या पद्धतीनं सजवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे। धन्यवाद। तर स्वानंद लोकामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज पुणेकर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। देश विदेशातून लोक या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। या पुढच्या काळात देखील या गर्दीचा ओढ असाच वाढत राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांगोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। तर मुंबईच्या लालबाग परिसरामधल्या तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गणेशाची मूर्ती। आपल्या भक्तांवरचं संकट दूर करण्यासाठी या गणरायानं शस्त्र हाती घेतलंय। पाहूयात तेजुकाया मेन्शनच्या गणेशाचं आगळं वेगळं रूप। कुठलाही देखावा नसताना फक्त गणेश मूर्ती पाहण्यासाठी ज्या मंडळामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते ते म्हणजे लालबागमधलं तेजुकाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। तर चला आपण ह्या मंडळाला भेट देऊया आणि बघूया बाप्पांची मूर्ती कशी आहे। चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तेजुकाय मंडळामध्ये आता आपण आलो, तेजुकायचा बाप्पा कसा आहे हे आपण पाहतोय। आपण जर बघितलं ते इथे आपल्याला बाप्पाची अगदी भव्य मूर्ती जी आहे इथे पाहायला मिळते। खास करून हे मंडळच बाप्पाच्या या भव्यतेसंदर्भात प्रसिद्ध आहे आणि इथे जर आपण बघितलं तर बाप्पाचं एक मोठं आणि भव्य रूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे। बाप्पाची ही रुद्र अवतार धारण केलेली मूर्ती आहे। महाराष्ट्रात आणि देशात खास करून जे वेगवेगळे विषय गाजतात आहे, वेगवेगळी संकटं आहेत, त्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वतः बाप्पाच पृथ्वी तलावावरती उतरलेले आहेत अशा पद्धतीची संकल्पना जी आहे या मूर्तीमागची आहे। आपण जर बघितलं तर बाप्पाचं रौद्र रूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आणि सुंदर आणि भव्य मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सध्या वेगवेगळी जी महाराष्ट्रात संकटं सुरू आहेत, मग खास करून दुष्काळ असेल, भ्रष्टाचार असेल किंवा देशात गाजणारे इतर सगळे मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांचा सामना करण्यासाठी बाप्पांनीच हे रौद्र रूप धारण केलेलं आहे। बाप्पा जे आहे लोकांचे हे सगळे विषय सोडवण्यासाठी स्वतः आलेले आहेत अशा पद्धतीची संकल्पना जी आहे ती
या मंडळाची आहे की वेगळ्या प्रकारची मूर्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंडळाचे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे. काय सांगाल, खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळते, हा त्याचबरोबर बाप्पाचं एक वेगळं रूप देखील पाहायला मिळतं. मंडळाने यंदा 49 वर्षात पदार्पण केलेलं आहे. पुढच्या वर्षी आमची सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे आमचं. यावर्षी मंडळाने असा प्रयत्न केला आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे, बळीराजा निराश झालेला आहे, गावोगावी दुष्काळ पडण्याची परिस्थिती हे झालेली आहे. पुन्हा भ्रष्टाचाराचा प्रश्न झाला, पुन्हा स्त्रीभ्रूण हत्या इत्यादी भरपूर सारे प्रश्न याच प्रश्नांचा हे कारण सामोरं जाण्यासाठी बाप्पांनी स्वतः हातात शस्त्र धनुष्य आणि वज्र घेऊन स्वतः अवतरलेत असा आम्ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाप्पांनी हे रौद्ररूप धारण केलेले आहे, परंतु बाप्पांच्या चेहऱ्यावर भक्तगणांसाठी आज तेच स्मिता असे आहे. हे रौद्ररूप फक्त बाप्पांनी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या हे रौद्ररूप आपण धारण केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह देवेंद्र कुलटकर, झी मीडिया. आता आपण जाणार आहोत ठाण्याला. ठाण्याच्या कोपरी भागामधल्या संकल्प कला क्रीडा मंडळानं साकारलेला देखावा आता आपण पाहणार आहोत. ठाण्यामध्ये शेकडो मंडळं आहेत जी गणपती उत्सव साजरा करतात, पण त्यातल्या त्यात एक मुख्य मंडळ म्हणजे कोपरीतील संकल्प कला क्रीडा मंडळ. हे मंडळ प्रत्येक वर्षी एक मोठा देखावा तयार करत असतं आणि काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या वर्षी या मंडळाने काय केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. ठाण्यातील कोपरी भागातील संकल्प क्रीडा मंडळ इथे आपण आलेलो आहोत आणि इथे नेहमीप्रमाणे एक भव्य स्टेज उभा केलेला आहे, एक महल उभा केलेला आहे. हे यांचं 10वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी असा मोठमोठे महल उभं करण्याचं यांचा एक हातखंड असतो आणि मूर्तीही यांची खूप छान असते. गेल्या वर्षी जय मल्हारसारखी मूर्ती त्यांनी साकारली होती आणि त्याचीही खूप मोठ्या प्रमाणात तारीफ झाली होती. आणि ह्यावेळी तुम्ही बघू शकता छान अशी मूर्ती. आपल्याबरोबर ह्या पूर्ण मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया का किती मेहनत ह्या पूर्ण सेटच्या मागे केलेली आहे आणि या मंडळाचं कार्य काय आहे. हा सेट आपण पाहू शकता, हा भव्य दिव्य सेट आहे आणि हा सेट उभारण्याकरता आम्हाला साधारण एक महिना अगोदरची सर्व तयारी आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे आमचे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना उभी राहिलेली आहे. आपण जर पाहाल तर हा इजिप्शियन पद्धतीचा हा महाल बनवण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रंगसंगती देण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केलेला आहे. संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. मुंबईच्या उपनगरामध्ये अंधेरीचा राजा प्रसिद्ध आहे. दरवर्षी हे मंडळ भव्य दिव्य देखावे सादर करतं. यंदाही मंडळाने ही परंपरा कायम राखली. एका प्रसिद्ध मंदिराचा देखावा अंधेरीच्या राजा मित्र मंडळानं साकारलाय. आपले सर्वांचे लाडके आगाध्यदेव गणपती बाप्पा यांचं आगमन झालेलं आहे. घरगुती गणपती व सार्वजनिक गणपती देखील विराजमान झालेले आहेत आणि सध्या आम्ही पोहोचलो आहोत
मुंबईच्या अंधेरीच्या राजा येथे अंधेरीचा गाजा येथे गुजरातच्या अंबाजी माताचा जो हा देखावा केलेला आहे तो खूपच आकर्षित आणि भव्य दिसत आहे। सध्या आम्ही याच देखाव्याच्या आतमध्ये हा जो मंदिर बनवलेला आहे त्याच्या आतमध्ये आहोत। आपण बघू शकता जी कलाकृती आहे ती खूपच सुंदर इथे केलेली आहे आणि एकदमच डुप्लिकेट अंबाजी माता मंदिर जो गुजरातचा आहे त्याला इथे उभारण्याचा जो प्रयत्न आहे ते येथील कामगारांनी केले आहे। जे पिलर देखील आहेत व्हाईट प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणि ते त्याच्यावर कलाकृती केलेली आहे, लाइटिंग्स पण केलेली आहेत। संध्याकाळी जेव्हा इथे रोशनी अजून केली जाणार त्याच्यानंतर हे अजूनच सुंदर दिसून येणार आहेत। अंधेरीचा गाजाचे कार्यकर्ते उदय सालिन आपल्यासोबत आहे आणि उदयजी हे सांगा हा जो आपण भव्य देखावा केला आहे अतिशय सुंदर दिसत आहे, किती वेळ लागलं यासाठी बनवण्यासाठी, किती लोक यांनी काम केलं आहे? कमीत कमी 4 महिना अगोदर मी काम सुरू केलेलं आहे आणि कमीत कमी 150 कामगार त्यांच्या रात्री दिवस कामं केलेले आहे आणि पूर्ण एक सुंदरचा देखाव आपण इथं पाहतो आहे। लोकांना ते अंधेरीच्या राजाचं कोणी दर्शन घेणार येणार भाविका त्यांना एक चांगला मंदिराचे आपण इथे देखाव केलेले आहे। गुजरातचे मशहूर मंदिर आहे। राकेश त्रिवेदी, जी मीडिया, मुंबई। राज्यभरामधले सार्वजनिक गणपती आपण बघतोय, गणेशोत्सव खरं तर ही एक फार मोठी चळवळ आणि तो आता फार मोठा सण आपल्या आयुष्यातला अविभाज्य असा क्षण। दादरमधल्या दत्तारावळ मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे। आपण बालाजीचे दर्शन घेऊयात आणि श्री गणेशाचे। दत्तारौळ मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा असा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी साकारलेला आहे। 1947 पासून हे मंडळ गणरायाची प्रतिष्ठापना करत आहे आणि यंदा त्यांनी साकारलंय तिरुपती बालाजी येथील मंदिराची प्रतिकृती। चला तर मग आपणही या मंदिरात जाऊन श्री गणेशाचं दर्शन घेऊया। आतमध्ये आल्यावर आपलं दर्शन होतं ते सुवर्ण कलशाचा। या ठिकाणी आपण पाहतोय की प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच सुवर्ण कलश साकारण्यात आलेला आहे, ते या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्याचा गाभारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यावरचं जर नक्षीकाम आपण पाहिलं तर त्याची देखील प्राचीनता जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे। 4 स्तंभ या ठिकाणी आपल्याला उभारलेले पाहायला मिळतात, त्यावर देखील नक्षीकाम करण्यात आलेलं आहे, सजावट करण्यात आलेली आहे, मात्र त्याची जी प्राचीनता आहे ती तशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला प्रवेशद्वाराचं देखील इथे एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं आहे की ज्याप्रमाणे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तसंच हुबेहूब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसतोय। आतमध्ये गेल्यावर आपलं दर्शन होतं ते तिरुपती बालाजीचं, इथली मूर्ती आपण पाहतोय ती देखील जी ओरिजिनल मूर्ती आहे मंदिरातली तशीच साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय। आणि इथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला या ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि इथे आल्यावर आपलं दर्शन होतं ते श्री गणरायाचं। 9 फूट उंचीची ही गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि विष्णू अवतारातले गणराज या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। या संपूर्ण देखाव्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दत्तारौळ मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी सध्या आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, खूप मोठा असा देखावा आहे, काय तुमचा प्रयत्न होता हा देखावा साकारताना आणि याची निवड तुम्ही का केली या मंदिरात? प्रतिवर्षी आम्ही अशाच प्रकारचे धार्मिक देखावे सादर करतो जे सर्वसामान्य जसे मध्यमवर्गीय जसं 50-60 वयातले आलेले जे ते आहे भक्त त्यांना जाता येत नाही, त्यांना दर्शन व्हावं यासाठी गेल्या वर्षी आम्ही अमरनाथ यात्रेचा देखावा सादर केलेला आणि यंदा आम्ही अशाच प्रकारचा एक धार्मिक देखावा करतो म्हणजे तिरुपती बालाजी हा देखावा आहे म्हणजे जेणेकरून ते दर्शन भाविकांना घडावं।
व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.